तांदूळवाडी येथील श्रीकृष्ण हरिभाऊ मारके हे सकाळीच कामासाठी शेतात गेले असता त्यानंतर त्यांची पत्नी साधना सकाळी स्वयंपाक करीत असताना 7:30 ते 8 वाजेच्या दरम्यान रेग्युलेटरसह गॅसच्या नळीनं अचानक पेट घेतला. ही घटना कळताच आजूबाजूच्या नातेवाईक व शेजार पाजाऱ्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न करीत आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र याचा काहीही यावर परिणाम झाला नाही. त्यामुळे एकदमच संपूर्ण घर पेटले आणि घरातील सिलेंडर सुद्धा काढणे अशक्य झाले. संपूर्ण घर आगीत जळत असताना सिलेंडरच्या स्फोटाची शक्यता असल्यानं घरातील तसेच आजूबाजूचे लोक काही अंतरावर उभे राहिले. त्यानंतर आधी टीव्हीचा व 5 मिनिटात सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे 3 पत्र्यांसह संपूर्ण घर खाली कोसळले. या आगीत श्रीकृष्ण मारके यांचे फर्निचर, टीव्ही, नगदी 5,500 रुपये, सर्वच कपडे, धान्य आदींसह घरातील किडूक मिडुकाची राख रांगोळी झाली. या आगीत जीवितहानी झाली नाही तरी मारके यांचा मुलगा सुमित याच्या हाताला भाजल्यानं तो किरकोळ जखमी झालाय. या घटनेमुळे श्रीकृष्ण हरिभाऊ मारके यांचे संपूर्ण कुटुंब फक्त अंगावरील कपड्यांशी उघड्यावर आले. घटनेचा पंचनामा पोलीस विभागाचे दिनेश चव्हाण, नितीन मापारी, गणेश गाबणे, महसूल विभागाचे जयसिंग राठोड यांनी केलाय. यामध्ये 1,60,000 रुपयाचे नुकसान झाल्याची नोंदही केली गेली आहे. राजीक शेख, दक्ष पोलीस न्यूज, बुलढाणा.